जय भवानी जय शिवराय। आई जगदंबेला नमन करून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज माळव्यातील अत्यंत लढाऊ आणि शूर सरदार ज्यांना धारचे पवार म्हणतात, ज्या धारच्या पवारांनी जे सीमोल्लंघन केलं त्याचा वृत्तांत आपल्यापुढे ठेवण्यासाठी इथं उपस्थित आहे। धारचं पवार घराणं मुळात माळव्यातील राजपूत वंशीय क्षत्रिय घराणं, परंतु अल्लाउद्दीन खिलजीच्या रेट्यापुढे अनेक राजस्थानी राज्ये धुळीस मिळाली आणि त्या धारचं पवार घराणं जे परमार नावाने पूर्वी प्रसिद्ध होतं, राजा भोजच्या काळामध्ये जे कळसाला पोहोचलं होतं तेही 13व्या शतकात नामशेष झालं आणि तिथून बाहेर पडलेले पवार महाराष्ट्रभर आणि भारताच्या इतर राज्यामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी बाहेर पडले, कारण ते शूर होते आणि त्या शौर्याची परंपरा त्यांनी जतन करण्याचं काम पुढेही केलं आणि पुन्हा ते पुन्हा माळव्यामध्ये पोहोचले। अशा प्रकारची कथा आज आपल्यापुढे मांडणार आहे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला साबूसिंग पवार यांनी स्वराज्य वाढीसाठी खूप प्रयत्न केले, पुढे त्यांचा दुर्दैव अंत झाला। त्यानंतर कृष्णाजी पवार त्यांचे चिरंजीव हे महाराजांचे अत्यंत निकटवर्ती आणि पराक्रमी सरदार होते। पागेच्या 33 सरदारापैकी ते आणि त्यांचे वडील दोघे होते। त्यानंतर ही अखंड परंपरा पुढे चालू राहिली आणि बुवाजी हे कृष्णाजीचे पराक्रमी पुत्र, त्यानंतर बुवाजीचे काळोजी आणि संभाजी असे दोन पराक्रमी पुत्र होते। अर्थात राजाराम महाराजांचा काळ संपला। या काळामध्ये त्यांनी या पवार मंडळीने किंवा या पवार सरदार घराण्याने संपूर्ण खानदेश हा औरंगजेब महाराष्ट्रात असताना तुडून बडवून काढला। औरंगजेबाचे सरदार आणि सेनापती पवार आगाय म्हटले की पसार व्हायचे, कारण एवढी दहशत त्यांनी निर्माण केली होती आणि औरंगजेबाचा आणि त्याच्या राज्याचा त्यांनी संबंध तोडलेला होता। सन 1703 ते 1706 या काळामध्ये याच पवार घराण्यातील सरदारांनी बरानपूर, खरगोन आणि उज्जैनमध्ये स्वाऱ्या करून तो प्रदेश त्यांनी आपल्या अंमलाखाली आणला। ते खानदेशामध्ये आक्रमण जेव्हा करायचे तेव्हा मोगली सरदार आणि सुभेदार पळ काढायचे आणि अशा प्रकारे 1707 साली औरंगजेबाचं निधन झालं। शाहू महाराज सुटून आले आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये हे घराणं सक्रिय झालं। शाहू महाराजांच्या काळामध्ये काळोजी आणि संभाजी आणि त्यांचे पुत्र हेही स्वराज्यात सामील झालेले होते। हे राजाराम महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात आणि शिवाजी महाराजांच्या काळातही सक्रिय होते आणि शाहू महाराजांनाही पुन्हा त्यांनी साथ दिली। मध्यंतरीच्या काळात ताराराणीलाही साथ दिली आणि शाहू महाराज सुटून आल्यानंतर पुन्हा माळव्यामध्ये स्वाऱ्या सुरू झाल्या। एका बाजूला शिंदे आणि होळकर लढत होते आणि दुसऱ्या बाजूला पवार मंडळी, जे सरदार पवार ज्यांचं मूळ ठिकाणच धार होतं आणि मांडवगड होतं या भागामध्ये ते स्वाऱ्या करू लागले आणि 1707 सालानंतर त्यांनी या पूर्ण भागामध्ये आपलं बस्तान बसवलं। आज दशरथ विजयादशमी, आपल्या प्राचीन परंपरेप्रमाणे आपण हा मोठ्या उत्साहात साजरा करतो। मी आपणाला या निमित्ताने या शुभेच्छाही देतो आणि सीमोल्लंघन करणे हे मराठी फौजेची ठरलेली रीत होती। दसरा झाला, विजयादशमी झाली की मराठी तट आणि घोडेस्वार तयार असायचे आणि शत्रूच्या मुलखामध्ये हे धुमाकूळ घालण्यासाठी किंवा पादाक्रांत करण्यासाठी शत्रूचा मुलुख मराठे दसऱ्यानंतर बाहेर पडायचे आणि त्याचप्रमाणे 1707 नंतर
काळूजी पवार आणि संभाजी पुत्र उदाजी आणि आनंदराव हे 50,000 फौज घेऊन माळव्यामध्ये घुसले। मांडवगडवर त्यांनी स्वारी केली, जे ठिकाण पूर्वी त्यांच्याच पूर्वजांचं होतं आणि आपल्या पूर्वजांच्या ठिकाणी 400 वर्षांनंतर पुन्हा विजय प्राप्त करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं। उदाजी पवार, संभाजी पवार, काळूजी पवार चालून येत आहेत म्हटल्यानंतर माळव्याचा जो किल्लेदार होता, मांडवगडचा किल्लेदार नवाजी खान आणि सुभेदार अब्दुल्ला खान हे दोघंही ही 50,000 फौज पाहून पळाले आणि माळवा आपोआप काळोजीराव पवार, उदाजीराव आणि त्यांचे बंधू आनंदराव यांच्या हाती लागला आणि धारला त्यांनी मराठ्याचं बस्तान बनवलं। 400 वर्षानंतर माळव्यामध्ये आपल्या पूर्वजांची गादी होती त्या ठिकाणी पुन्हा सरदार पवारांनी आपलं ठाणं बनवलं। त्यानंतर काळोजीचे पुत्र तुकोजी, जिवाजी, कृष्णराव आणि मानाजी यांनी आपल्या फौजेनिशी देवासवर धाड घातली आणि देवाच्या आसपासचा प्रदेश ताब्यात घेऊन तिथं मराठ्यांचं दुसरं पवारांचं ठाणं निर्माण केलं। काळूजीचे पुत्र तिथं राज्य करू लागले। पुढे अगोदर सुभेदार म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या अंमलाखाली ते तिथं काम करत होते। इकडे उदाजीराव पवार आणि त्यांच्या बंधू आनंदराव हे संभाजी पुत्र हे धारमध्ये सुभेदार म्हणून काम करत होते आणि अशा प्रकारे सरदार पवार जे सुप्यामध्ये आले, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील, ज्यांनी आपलं सुप्याला ठाणं उभारलं आणि या सुप्याच्या ठाण्यामध्ये ठाण्यातून पुन्हा बाहेर पडून ते माळव्यामध्ये शिरले आणि पुन्हा आपल्या परमार पवार गादीची स्थापना केली। अशा प्रकारचा इतिहास आहे। त्यानंतर रायाजी हे शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे स्थायिक झाले, त्यांना तिथली जागीर मिळाली आणि केरोजी हे नगर देवळे म्हणजे जळगाव जिल्ह्यातील आजही तिथं त्यांचे वंशज राहतात, त्या ठिकाणी त्यांना जागीर मिळाली आणि अशा प्रकारे हे पवार घराणं कृष्णाजी पवार, त्यांची मुलं काळोजी आणि संभाजी आणि पुढची पिढी ही वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाली, सुभेदारीवर गेली, जागीरवर गेली आणि पुढे तेच संस्थान निर्माण झालं। धार पवार परमार म्हणून आजही त्यांचे वंशज धार आणि देवासला आहेत। ही परंपरा त्यांनी जी पूर्वी खंडित झाली होती ती पुन्हा चालू केली। अनेक पवारांचा गौरवशाली इतिहास मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्यांनी एक पान जोडलं गेलं। अर्थात हे करत असताना मला बऱ्याच काळानंतर संधी मिळाली, कारण पवार घराण्याचा इतिहास सलग असा कुठेही लिहिलेला आजपर्यंत दिसला नाही। आत्ता उज्जैनमध्ये मागच्या महिन्यामध्ये एका मोठ्या ग्रंथाचं प्रकाशन झालं, अर्थात तिकडच्या हिंदी भाषी मराठा पवार किंवा परमार लोकांनी तो ती त्या ग्रंथाचं आयोजन केलं होतं, लेखन केलं आणि प्रकाशनही केलं। परंतु महाराष्ट्रामध्ये शिवचरित्रामध्ये अनेक घटना घडल्या, अनेक सरदार उदयास आले, त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यापुढे स्पष्ट दिसतो, तसा परमार घराण्याचा इतिहास आजपर्यंत अप्रकाशित होता, तो प्रकाशित आज करण्याचं भाग्य मला लाभलं। कारण आमची एक शाखा पवार घराण्याची मुक्कामपोस नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे पुढे स्थायिक झाली सापूशिंगाच्या काळामध्ये आणि वतनदारीवर ते पाटील म्हणून जोपर्यंत वतन खालसा झाली नव्हती तोपर्यंत तिथल्या वतनावर ते कायम होते। अशा प्रकारे पुणे जिल्ह्याच्या आणि नगर जिल्ह्याच्या मध्यावरती हे पवार घराणं स्थिरावलं। आजही पाहिलं कारण माझं गावही त्याच भागात आहे, शिरूर तालुक्यात आणि पलीकडे घोड नदी ओलांडल्यानंतर पारनेर तालुका लागतो आणि या दोन्ही तालुक्यामध्ये या पवार घराण्याने आपली ठाणी वसवली। त्यांचे अवशेष आज तिथं उभे राहिलेल्या गड्या पूर्वीच्या काळामधल्या तिथं असलेली मंदिरं याची साक्ष देतात। मलठणला आजही तिथं आपल्याला मोठा वाडा दिसून येतो। कवठे येथे यमाईचे मंदिर आहे आणि अशा प्रकारे
त्यांनी त्यातली बरीचशी घराणी, दोन घराणी तर देवास आणि धारला स्थायी झाली, पण दोन घराणी एक वाघाळ्याला होतं तेही पुन्हा देवासला गेलं, आणि नगर देवळे येथे असलेलं केरोजी पवारांचं घराणं आजही तिथं आहे, त्यांचे वारसदार तिथं आहे। तेव्हा अशा या पराक्रमी घराण्याला एक दैदिप्यमान इतिहास आहे। यांनी पुढे उत्तर प्रदेशामध्ये, मध्य प्रदेशामध्ये आणि आटके पार झेंडे रोवले, आणि पुढच्या काळामध्ये अगदी 1761 पानिपतच्या युद्धामध्ये याच घराण्यातील यशवंतराव पवार यांनी अतुल पराक्रम करून आपला ध्येय ठेवला। अशा प्रकारे स्वराज्यनिष्ठ घराणं होतं। छत्रपती शिवाजी महाराजापासून मराठशाही संपेपर्यंत, म्हणजे 1818 साली दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये पेशवाई संपली तोपर्यंत त्यांनी अतुल पराक्रम करून मराठी राज्य वाचवण्याचं आणि वाढवण्याचं कार्य केलं। अशा या महान वीरांना मी दादासाहेब कोरेकर पवार मनाचा मुद्रा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।